motion. कर्करोग होता आणि त्यांची ट्रीटमेंट चालू होती आणि त्यांना कोविड जर झाला असेल तर मग मृत्यूमुखी पडण्याची संख्या जवळजवळ 25% होती इनिशियली. नंतर नंतर ती आता कमी व्हायला लागली. आहारांमध्ये काय परिणाम झाल्याच्या नंतर कर्करोगामध्ये रुग्णसंख्या वाढते असं म्हटलं जातं? निश्चितपणे आहाराचा माझ्या मते खूप जवळचा संबंध आहे कर्करोगाशी. आपण काय खातो, आपण काय करतो ह्याचा खूप मोठा संबंध आहे. आहारामध्ये आपण जेव्हा सॅच्युरेटेड फॅट्स, प्रोसेस फूड्स जास्ती खातो किंवा मग ॲडल्ट्रेशन होतं आहाराचं, दुधाचं म्हणा, तेलाचं म्हणा, या सर्वाचा परिणाम कर्करोगाच्या इन्सिडन्सवर निश्चितपणे होतो. तंबाखूच्या प्रमाणासुद्धा जास्त कर्करोग होत असतो, त्याचे प्रमाण किती आहे? जर आपण स्मोकिंगचा विचार केला तर जवळजवळ 80% लोक जी स्मोक करतात त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता आहे. तंबाखूचा प्रमाण जवळजवळ तेवढंच आहे. भारतीय उपखंडामध्ये स्मोकलेस टोबॅको म्हणजे गुटखा किंवा खाण्यांचा तंबाखू किंवा तपकीर ह्यामुळे होणाऱ्या कॅन्सरची संख्या अतिशय जास्त आहे. इनफॅक्ट पुरुषांमध्ये ओरल कॅन्सर आपल्या देशामध्ये 1 कॅन्सर आहे. महिलांमध्ये स्मोकिंगचा प्रकार वाढलेला, त्याच्यामुळे महिलांमध्येही काही प्रमाणामध्ये कॅन्सरचे? निश्चितपणे महिलांमध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जे वाढतं आहे त्याचा एक मोठा घटक स्मोकिंग हा आहे. स्त्री शरीरावर स्मोकिंगचे जे परिणाम आहेत ते म्हणजे तुम्ही म्हणाल की मी बायस्ड आहे म्हणून, पण स्त्री शरीरावर स्मोकिंगचं प्रमाण जे आहे ते अधिक होतं आणि ते अधिक नेगेटिव्ह इफेक्ट जास्ती होतात. दुर्दैवाने वयोगट जर विचार केला तर आपल्या देशामध्ये आणि मीही जे बघतो त्याच्यामध्ये 40-60 लोक जे असतात यांच्यामध्ये मॅक्झिमम कॅन्सर होतो. दुर्दैवाने हाच गट आहे जो कुटुंबासाठी सर्वात महत्त्वाचा असतो. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की कर्करोग हा केवळ एक आरोग्याचा विषय नाही आहे, तो सामाजिक विषय आहे. कारण हा घटक जेव्हा 40-60 आजारी पडतो, पुरुष किंवा स्त्री, तेव्हा त्या पूर्ण कुटुंबाची वाताहत होते. सर्वप्रथम माझं सर्वात मोठं आव्हान आहे की आपण अवेअर असलं पाहिजे. कॅन्सरचं सर्वात मोठं शस्त्र आहे की आपल्याला माहिती पाहिजे की हा रोग होऊ शकतो. बऱ्याच वेळेला लोक डिनायलमध्ये असतात, छातीमध्ये गाठ असते परंतु ती स्त्री म्हणते की ही गाठ दुधाची आहे, मला कधी कॅन्सर होणारच नाही. तंबाखू खाणाऱ्याला वाटतं की बाजूच्यालाच कॅन्सर होतो, मला नाही कॅन्सर होणार कधी. तर अमरत्वाचा पटरा आपण कोणी घातला नाही, कॅन्सर होऊ शकतो. आपल्या सवयी सांभाळा, आपण काय खातोय त्याच्यावर लक्ष द्या, फिजिकल ॲक्टिव्हिटी चांगली ठेवा, म्हणजे शरीर स्वस्थ राहिलं तर कॅन्सरचं प्रमाण 60% समाजात कमी होऊ शकतं हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. पेशंटची वाढ झालेली आहे, काय सांगायचं? सो कॅन्सरच्या पेशंटची वाढ झालेली नाही आहे. दोन फरक झालेले आहेत कोरोनामध्ये. एक तर स्टेज ऑफ डिटेक्शन हे वाढलं आहे, कारण दुर्दैवाने रुग्ण हॉस्पिटलमध्ये वेळेत पोहोचू शकले नाहीत कोरोना काळामध्ये अनेक कारणांमुळे. पहिलं तर ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन, नंतर आर्थिक परिस्थिती, ह्या सर्व कारणांमुळे आज कॅन्सरच्या पेशंटना थोडी दुर्धर परिस्थिती झाली. दुसरं गोष्ट आहे की माझ्या पर्सनल ऑब्झर्वेशनमध्ये असं जर थोडंसं आलेलं आहे की रिकरन्सचे चान्सेस म्हणजे जो कॅन्सर परत येण्याचे जे प्रमाण आहे ते थोडं अधिक असं मला वाटतं आहे. अर्थात हे कुठल्याही मोठ्या राष्ट्रीय स्तरावर ह्याचं काही गणना झालेली नाही आहे, परंतु 10 जेव्हा कॅन्सर आम्ही विचार करतो की पूर्णपणे बरा झालेला आहे, आता तो येण्याची शक्यता फारच नगण्य आहे, असे रुग्णसुद्धा कॅन्सर परत घेऊन येत आहेत, हे थोडं आश्चर्याची बाब आहे. आणि ही कोरोनानंतर झालेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की कोरोनामध्ये जी इम्युनिटी कमी झाली त्याच्यामुळे हे कदाचित होत असावं. कोरोनाच्या 2 अगोदर आपल्याकडे रुग्णाची संख्या काय होती आणि आता गेल्या काही वर्षापासून आपल्या रुग्णाची संख्या किती टक्क्याने वाढलेली आहे? जर आपण म्हणजे कोरोना हा मार्कर न धरता जर आपण गेल्या 5 विचार केला तर 5 कमीत कमी आम्ही जे रुग्ण बघतोय त्याच्यामध्ये
जनरल कॅन्सरचं वा कॅन्सरची जी वाढ आहे ती 10 ते 15% तरी झाली असावी असं मला वाटतं. कोरोनामध्ये मृत्युमुखी कर्करोगामध्ये मृत्युमुखींची आणि होणाऱ्यांची म्हणजे किती संख्या आहे?